सीताराम महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन मेळावा उत्साही वातावरणात साजरा झाला. सीताराम महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हे 16 डिसेंबर 1971 सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेअंतर्गत त्याची स्थापना झाली. त्यानिमित्त महाविद्यालयाचा 46वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. याचं औचित्य साधून विद्यालयात कबड्डी स्पर्धा, स्लो सायकलिंग, विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष अरुण शेंडे आणि संचालक दत्तुपंत जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेंडे, संचालक दत्तुपंत जाधव, मुख्याध्यापिका पारेकर मॅडम या उपस्थित होत्या. यावेळी सचिन कुलकर्णी, देशपांडे, नागटिळक, चंद्रकांत रोंगे, गायकवाड, सचिन शिंदे, राकेश पवार, मिसाळ, भारत पाटील, बबिता बाबर, मोरे मॅडम, पाटील मॅडम, पोरे मॅडम आणि अप्पा रोंगे, रमेश जाधव, रवी जाधव, दत्ता माळी, शिवाजी एडगे सर्वांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक, खर्डीचे सर्व नागरिक उपस्थित होते.